आता आपण SRO कडे काही टेम्पलेट दिलेले आहेत ज्या आता सध्या तलाठ्यांकडे उपलब्ध नाहीत. जसं खरेदीचाच प्रकार आहे तो खरेदी, त्यामध्ये कंसात लिहिलेलं असेल अविभाज्य हिस्सा संपूर्ण विक्री. याचा अर्थ काय? एक सामायिक खातं आहे, त्याच्यामध्ये त्यातला एक व्यक्ती आहे जो आपली संपूर्ण त्याच्या हिश्याला येणारे क्षेत्र तो विक्री करतो आहे. आणि दुसरा आहे टेम्पलेटचा खरेदी अविभाज्य हिस्सा अंशतः विक्री. म्हणजे याचा अर्थ काय की सामायिक खातं, त्यापैकी तो आपल्या हिश्यातली काही जमीन दुसऱ्याला देतो आहे, विक्री करतो आहे. म्हणजे असे दोन SRO कडे आपण टेम्पलेट डिझाईन केलेत आणि त्या टेम्पलेटमधून एखादा फेरफार SRO कडनं तुम्हाला आलेला असेल तर त्याचा तो त्या फेरफाराचं तुम्ही फक्त पूर्वावलोकन करू शकता, रिएंट्री करू शकत नाही. अन्यथा तो तुम्हाला नामंजूर करून पुन्हा एकदा सामान्यमधून तो फेरफार घ्यावा लागेल. दुसरी अजून एक टीप सांगतो खरेदी फेरफाराची. खरेदी दस्तामध्ये हक्क देणार घेणार एकाच सातबाऱ्यावरच असल्यास असा फेरफार फक्त टेम्पलेटमधूनच घ्यावा व फेरफार घेताना लिहून देणार घेणार यांच्या क्षेत्रात कोणताही बदल न करता खरेदी दस्ताप्रमाणे घेणाऱ्याच्या नावासमोर क्षेत्र भरावे व फेरफार पूर्ण करावा. म्हणजे काय की जर का एक सातबारा आहे आणि त्या सातबाऱ्यावरती घेणार देणार हे व्यक्ती एकाच सातबाऱ्यात, तर अशा वेळेस तुम्ही तो टेम्पलेटमधूनच फेरफार घेणं अनिवार्य आहे. नेक्स्ट आपण खरेदीचे आता सर्व फेरफार तुम्हाला SRO कडनं येत आहेत, तर SRO कडनं आलेले फेरफार तुम्ही सर्वप्रथम कमीत कमी मिनिमम तुम्ही एक दिवसाआड किंवा एक दिवसाला थोडा वेळ काढून तुम्ही नोंदणीकृत दस्ताच्या माहितीमध्ये गेलंच पाहिजे. त्यामध्ये नोंदणीकृत दस्ताच्या माहितीमध्ये तुम्हाला आज SRO ने किती फेरफार पाठवले, SRO कडून किती फेरफार आले, कुठल्या प्रकारचे आले फेरफार, ते तुम्हाला सर्व पाहायला मिळेल. तर नोंदणीकृतमध्ये आपण मेनूमधून जाऊन नोंदणीकृतमध्ये जातो, नोंदणीकृत दस्तामध्ये जातो आणि त्याच्यामध्ये फेरफाराच्या माहितीमध्ये जातो. फेरफाराच्या माहितीमध्ये तुम्ही तिथं काय करता, फेरफार ते जे दस्त आहेत ते FIFO पद्धतीने तुम्हाला निवडायचे, फर्स्ट इन फर्स्ट आउट. तुम्हाला माहिती आहे की डेट आणि तारीख, डेट आणि त्याचा टायमिंग, त्यानुसार SRO आपल्याकडे जे फेरफार पाठवतात त्यानुसारच त्याला FIFO तत्वावर तो फेरफार आपल्याकडे दस्त आलेला असतो. त्या दस्ताला तुम्ही निवडल्यानंतर तुम्हाला जर का FIFO मेसेज आला तर याचा अर्थ तो दस्त, त्या दस्ताच्या अगोदर काही दस्त आलेले ते तुम्हाला निवडावे लागतील. एक दस्त निवडल्यानंतर तुम्हाला तुम्ही काय करणार, पुन्हा एकदा त्यातले सर्वे नंबर निवडणार. सर्वे नंबर निवडल्यानंतर तुम्ही खाली एक बटन दिलं आहे त्या विंडोच्या खाली, साठवा करायचं. साठवा झाल्यानंतर परत एकदा मेनूमध्ये जाऊन तुम्ही नोंदणीकृतमध्ये जाणार, नोंदणीकृत दस्तामध्ये जाणार आणि त्यानंतर फेरफाराची नोंदवही, फेरफाराच्या नोंदवहीमध्ये जाणार. फेरफाराच्या नोंदवहीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा तो दस्त निवडायचा आहे आणि मग तो थेट त्याचा फेरफार रजिस्टर ओपन होईल. फेरफार रजिस्टरवर तुम्ही डिजिटल सही करायची आहे, म्हणजे तो तुम्हाला तुमच्या तलाठ्यांच्या म्हणजे तुमच्याच डॅशबोर्डवर तो दिसायला लागेल. आता ही कारवाई करताना बऱ्याच वेळेस काय होतं की SRO आपल्याकडे अपूर्ण माहिती येते. आता अपूर्ण माहिती आलेली आपल्याला एक इन्फॉर्मेटिव्ह मेसेज देईल. असं नाही की तुम्हाला मेसेज न येता तुम्ही तुमच्या मनाने नष्ट करू शकता. इन्फॉर्मेटिव्ह मेसेज आला, तुम्हाला दस्त नष्ट करण्याबद्दल अपूर्ण माहिती आहे, दस्त नष्ट करणे करून तो अनोंदणीकृतमध्ये तुम्ही पुन्हा घेण्यासाठीचा असा इन्फॉर्मेटिव्ह मेसेज असेल तो त्याला ओके करा आणि नोंदणीकृतमध्ये जावा. दस्त नष्ट करण्याचं एक तुम्हाला तिथं एक टॅब दिसेल, तिथून तुम्ही तो दस्त नष्ट करा आणि पुन्हा तो फेरफार अनोंदणीकृतमधून त्या दस्ताचा फेरफार अनोंदणीकृतमध्ये घेण्यास काही हरकत नाही. कारण तुम्हाला आता अपत्रक आणि दस्त हा तुम्ही तुमच्या तलाठी लॉगिनने तुम्ही डाउनलोड करू शकता. तिसरी गोष्ट, तुमच्याकडनं SRO कडून जो दस्त येतो त्यामध्ये कदाचित सामायिक खरेदीसुद्धा असू शकते. मग सामायिक खरेदीच्या वेळेस तलाठ्यांनी काय करायचं आहे, तुम्हाला सगळ्यात पहिलं तुम्हाला डॅशबोर्डवर तुम्हाला तो फेरफार आलेला दिसेल, त्यानंतर तिथं नवीन खातं असं एक शब्द असेल सर्वात पहिलं, तर डॅशबोर्डवरून नवीन खात्याला तुम्ही क्लिक करता. जेव्हा क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक वेगळी विंडो ओपन होते. वेगळी विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे ग्रुप तयार करणे आणि नावाच्या समोर टिक करणे अशी दोन बटणं असतील. त्यामध्ये ग्रुप तयार करणे या बटणाला क्लिक करा. मी सामायिक खात्याबद्दल सांगतो आहे, लक्षात घ्या. सामायिक खात्यामध्ये तुम्हाला काय आहे, सामायिक खात्यानी त्या विक्री केलेली आहे जमीन. म्हणजेच याचा अर्थ तुम्ही ग्रुप तयार करणे
ए व्यक्तीला समजा तुम्ही ग्रुप तयार केला तर ए व्यक्तीच्या समोर टिक केल्यानंतर तुम्हाला तो खाता प्रकार निवडायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता तो सामायिक खाता आहे तर मी सामायिक खातं निवडणार आणि त्यानंतर मी सेकंड ग्रुप तयार करणार नाही. हे लक्षात घ्या, सेकंड ग्रुप तयार करायचा नाही, फक्त त्याला बाकी मग बीला पण टिक करायचं आहे, सीला पण टिक करायचं आहे आणि त्यानंतर फक्त खाता प्रकार निवडत जायचा आहे. म्हणजे त्यांना एकच खाता प्रकार त्यांना लागू होईल. अन्यथा काही वेळेस काय होतं, प्रत्येक वेळेस तुम्ही जर का ग्रुप तयार करत गेलास आणि प्रत्येक वेळेस खाता प्रकार निवडत गेलात तर तेवढी खाती त्याची तयार होईल आणि पूर्ण तुमचा फेरफार रजिस्टर आणि फेरफारावरचा जो येणारा अमल आहे त्या सातबाऱ्यावरचा तो पूर्ण चुकीचा ठरेल. खाता प्रकार निवडा झाल्यावर सदर फेरफाराचे पूर्वावलोकन करावे आणि दस्ताप्रमाणे पूर्वावलोकन योग्य असल्यास नोटीस काढावी. आता समजा एवढं करूनही तुम्हाला जर का पूर्वावलोकन तुम्हाला योग्य वाटत नसल्यास तुम्ही नोटीस काढू नये. नोटीस काढायच्या अगोदर तुम्ही काय करा, फेरफाराची रिएंट्री करा. कुठलाही SRO कडून येणारा दस्त हा तुम्हाला रिएंट्रीसाठीसुद्धा उपलब्ध असेल. हां, फक्त वारस फक्त हक्क सोड सोडून हे आपण पुढे बघणारच आहोत. आता सध्या मी खरेदीचा फ्लो तुम्हाला सांगतोय. नेक्स्ट आहे SKN टिकेन दुरुस्ती. तुम्हाला बऱ्याच वेळेस काय होतं की SKN म्हणजे काय, सेलर खाता नंबर, टिकेन म्हणजे टेम्पररी खाता नंबर. SKN मध्ये सर्वात महत्त्वाचं SKN काय आहे की सेलर खाता नंबर हा SRO कडून येणार म्हणजे येणारच, कारण की जोपर्यंत त्या गावात सेलर नाही तोपर्यंत त्या जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही. टिकेन असू शकतो, कारण की टिकेन टेम्पररी खाता नंबर याचा अर्थ काय की त्या गावातील एखाद्या एक्झिस्टिंग खातेदाराने ती जमीन विकत घेतलेली नसेल, याचा अर्थ तो गावाच्या बाहेरचा आहे आणि त्यांनी त्या गावात पहिल्यांदाच जमीन विकत घेतली असेल, तर अशा व्यक्तींना आपण TKN टेम्पररी खाता नंबर अलॉट करतो. म्हणजे तो तुम्हाला ॲटोमॅटिकली SRO कडून आलेलाच असेल TKN आणि त्याचं ॲटोमॅटिकली खातं जे आहे त्या चालू खाता नंबरच्या पुढचा खाता नंबर तुम्हाला त्या TKNला मिळालेला असेल. पण कधी कधी काय होतं, अन्य ग्रुप जर का SRO कडून आले असतील तर SKN TKNमध्ये जे आपण मेनूमध्ये जातो, नोंदणीकृतमध्ये जातो आणि SKN TKNची दुरुस्ती करतो, तिथून तुम्हाला ते अन्य काही जर का ग्रुप असतील जे तुम्हाला अनावश्यक वाटत असतील पूर्वावलोकन केल्यानंतर, तर तिथे सुद्धा पूर्वावलोकन आहे की SKN TKN दुरुस्तीच्या इथे, तर तुम्ही तिथे SKN TKNची दुरुस्ती करा आणि तुम्ही पूर्वावलोकन पहा. पूर्वावलोकन तुम्हाला योग्य नसेल तर जर का अनावश्यक काही SKN पाठवले असतील तर ते तुम्ही नष्ट करू शकता, डिलीट हे बटन वापरू शकता. किंवा कधी कधी काय होतं की सातबाऱ्यावर जो देणार आहे तो दिसत नसले, फक्त घेणारा हा सातबाऱ्यावर आला पूर्वावलोकनला पण देणारा हा दिसत नसेल, तर तुम्हाला SKN 1 असं टाईप करायचं आहे. म्हणजे SKN TKN दुरुस्तीमध्ये तुम्हाला खातेदारांच्या माहितीमध्ये दुरुस्ती करायची आणि SKN 1 असं टाईप करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा पूर्वावलोकन करून तुम्हाला योग्य ते पूर्वावलोकन पाहायचं आहे.